नमस्कार, पुरंदर न्यूज चैनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे। मास्क काढायला लावत नाही का तुम्ही? आम्ही नाही सांगितलं। अहो ऑक्सिजन कमी येतो मग। बरोबर आहे ना, आता जास्त सांगायचं चेक करताना काय करणार? बोटाचे वरच्या बाजू वर फिरव वर बाहेर तुम्हाला इकडे चल बाहेर नंबर आता काय करते का धर घ्यायची चिट्ठी फुट धर नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। काय नाव तुझं? बाळा शांतनु चेतन एक्के। उत्तम रामचंद्र एक्के। सुनीता उत्तम एक्के। तनुश्री चेतन एक्के। नीता चेतन एक्के। सासवड शहरामध्ये कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण आरोग्य तपासणी कुटुंबाची शासनाच्या आदेशाप्रमाणे चालू आहे। घरोघरी जाऊन प्रत्येकाचे तापमान किती आहे, ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे तपासलं जात आहे। तुमचं काय नाव? शांगरुधर कृष्णा कुंभार, उपशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभारकरवाडी। साधना महादेव गायकवाड, शाळा जुनी जेजुरी। आता सकाळपासून किती कुटुंब आतापर्यंत तोड किती? 33 कुटुंब तपासून झालेले आहेत आतापर्यंत। काय काय तुम्ही तपासता? आम्ही त्यांचं टेम्परेचर तपासतो आणि ऑक्सिमीटरने ऑक्सिजन तपासतो। त्याच्यानंतर त्यांना दुसरा काय व्याधी आहे का त्याची माहिती घेतो आणि जर काय रेफरन्स असेल तर ते पेशंट आम्ही रेफर करतो आहे। जर काय जुनं व्याधी असेल संभाव्य तर त्यांना काय त्रास होतो आहे का, म्हणजे त्यांना उचलताना किंवा काय चालताना काय त्रास होतो आहे का, थकवा जाणवतो आहे का, अशा प्रकारचे सर्व प्रकारची त्यांची माहिती घेतो आहे। जो जो 10 ते 12 प्रश्न आम्ही त्यांना विचारतो आहे आणि त्याच्यातून आम्हाला जर काय डिटेक्ट झालं तर पुढं रेफर करतो आहे। त्यांना काय सल्ला देता? प्री कोविड, कोविड झाला, कोविड नंतर काय काळजी घ्यायची सांगताय? आत्ता सध्या तरी त्यांना फिजिकल डिस्टन्स ठेवा ते सर्वांना सांगत असतो आणि जो प्रतिबंधित एरिया आहे त्या एरियामध्ये लहान मुलांना फिरून देऊ नका, तुम्हीसुद्धा फिरू नका आणि सर्वांनी काळजी घ्या, मला होणार नाही असं कोणी म्हणू नका, अशा प्रकारचा आम्ही सर्वांना संदेश देतो आहे। म्हणजे तपासणी करताना तुम्हाला काय अडचणी आल्या का? नाही, आम्हाला सध्या इथं तरी म्हणजे सासवडमध्ये अतिशय चांगला प्रतिसाद दिला आहे लोकांनी, कुणी असं म्हटलं नाही की माझी तपासणी करू नका, प्रत्येकजण ते आमच्या तपासणीला चांगला प्रतिसाद देतो आहे। आता हे संपूर्ण कुटुंबाची यादी आहे का तुमच्या? कुटुंबांची यादी नाही, फक्त आम्हाला एरिया वाटून दिला आहे, त्या एरियानुसार आम्ही जेवढी कुटुंब आम्हाला सापडतील त्यांच्या घरातले 100% लोकांचा टेस्ट घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आहे। म्हणजे लोक गैरहजर आहेत कुटुंबात नाही त्याचा आकडा काही कळणार नाही, त्यांच्यासाठी काहीतरी पर्याय व्यवस्था केली पाहिजे कारण आत्ता जेवढी उपलब्ध आहेत त्या सर्वांचा आम्ही करतो आहे। आम्हाला 2 दिवसांचा कार्यक्रम दिलेला आहे, आता पुन्हा उद्या आम्ही दुसऱ्या एरियामध्ये फिरणार आहे। तर मग आम्ही प्रत्येकाला सांगतो की ज्याचं कोणी राहील त्यांनी तिकडे या किंवा संबंधित आरोग्य केंद्रामध्ये ही करा। तुमच्याबरोबर कोण आरोग्यदूत, कोण डॉक्टर? कोणी आरोग्यदूत नाही आहे, तसं आम्ही जे जी आर वाचला त्यामध्ये शिक्षकाचं कुठं नाव नाही, ही जी योजना चालली त्यामध्ये, पण तरीसुद्धा आम्ही सर्व राष्ट्रीय काम म्हणून प्रत्येक कामाला जिथं कमी तिथं आम्ही कायम म्हणजे असतोच। तुम्हाला सॅनिटायझर मास्क सरकारनं पुरवलंय का? मास्क नाही पुरवलं, सॅनिटायझर त्यांनी पुरवलंय। टी शर्ट कॅप देणार होती दिले? नाही, तसं काय दिलेलं नाही। कधीपासून सुरुवात केली मॅडम? सकाळी 8 वाजल्यापासून। तुम्ही राहायला कुठं आहे? सासवडमध्येच। तुम्ही कुठं राहाय? मी सासवडमध्येच राहतो। तर काय महिलांच्या तपासणीमध्ये तुम्हाला काय विशेष आढळलं? नाही, तसं विशेष असं नाही। पॉझिटिव्ह सापडले? नाही सापडले। धन्यवाद।